वर्ग दहावा विज्ञान भाग दोन प्रकरण क्रमांक सात। ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची हे या प्रकरणाचं नाव। त्यातील उपघटक आपल्याला बघायचा आहे सूक्ष्म जैविक विकारे मायक्रोबियल एन्झाइम्स। पृष्ठ क्रमांक 80 वर बघा। रसायन उद्योगात आता रासायनिक उत्प्रेरकांऐवजी सूक्ष्मजीवांच्या सहाय्याने मिळवलेली विकारे वापरली जातात। बघा, रसायन उद्योगामध्ये उत्प्रेरकांच्या ऐवजी सूक्ष्मजीवांच्या सहाय्याने मिळवलेली विकारे वापरली जातात। म्हणजे पूर्वी उत्प्रेरक वापरले जायची, परंतु आता या ठिकाणी सूक्ष्म जीवांच्या सहाय्याने तयार करण्यात आलेली किंवा मिळवलेली विकारांचा मिळवलेली विकारे यांचा वापर केला जातो। आता तापमान, पीएच व दाब यांची पातळी कमी असतानाही ही विकारे कार्य करतात। बघा, तापमान, पीएच व दाब यांची पातळी कमी असतानाही ही विकारे कार्य करतात, त्यामुळे ऊर्जा बचत होते। त्याच्यामुळे ऊर्जा बचत होते व महागड्या क्षरणरोधक उपकरणांची गरज भासत नाही। त्यामुळे महागड्या अशा क्षरणरोधक उपकरणांची गरज भासत नाही। विकारे विशिष्ट क्रियाच घडून आणतात, जी विकारे जी असतात ती विकारे विशिष्ट अशी क्रिया घडून आणतात। अनावश्यक उपउत्पादिते बनत नाहीत व शुद्धीकरणाचा खर्च कमी होतो। जी अनावश्यक उत्पादन आहेत की ज्या क्रियेतून आपल्याला आवश्यक नाहीत त्यांना आपण अनावश्यक उत्पादन असं म्हणतो, आणि अशी अनावश्यक उत्पादनं त्यातून तयार होत नाही, आणि मग त्यामुळे शुद्धीकरण करण्याचा प्रश्न निर्माण होत नाही, शुद्धीकरणाचा खर्चसुद्धा राहत नाही। आणि म्हणून अशा प्रकारे सूक्ष्मजैविक विकारे आता मोठ्या प्रमाणात रसायन उद्योगात रासायनिक उत्प्रेरकांच्या ऐवजी वापरली जातात। आलं लक्षामध्ये? आता सूक्ष्मजैविक विकारांच्या अभिक्रियांमध्ये टाकाऊ पदार्थांचे उत्सर्जन, त्यांचे विघटन टाळले जाते। सूक्ष्मजैविक विकारांच्या अभिक्रियांमध्ये टाकाऊ पदार्थांचे उत्सर्जन आणि त्यांचे विघटन टाळले जाते, तसेच विकारांचा पुनर्वापरही करता येतो। ही जी विकार आहे त्या विकारांचा आपल्याला पुनर्वापरसुद्धा करता येतो। आणि म्हणून अशी विकारे पर्यावरण स्नेही ठरतात, अशी विकारे पर्यावरण स्नेही ठरतात। ऑक्सिडोरी टेक्टिजिस त्यानंतर ट्रान्सफरजिस हायड्रोलिजिस लायजेस आयसोमरेजिस लायगेजिस या सूक्ष्मजैविक विकारांची काही सूक्ष्मजैविक विकारांची काही उदाहरणे आहेत। आता आपण जे डिटर्जंट्स वापरतो या डिटर्जंट्समध्ये विकारे मिसळल्याने मळ काढण्याची प्रक्रिया कमी तापमानाला घडून येते। या डिटर्जंटमध्ये सुद्धा आता विकारे वापरले जातात आणि मळ काढण्यासाठी मग आता ती प्रक्रिया कमी तापमानाला घडून येते। पूर्वी गरम पाणी करून त्यात मग ती डिटर्जंट टाकली जात होती, आता पाणी गरम करण्याचं काम नाही आहे, थंड पाण्यातसुद्धा ती डिटर्जंट चांगला आपल्याला त्या ठिकाणी रिझल्ट देतात, मग चांगल्या प्रकारे त्यातून मळ निघतो। त्याचं कारण असं आहे की डिटर्जंट्समध्ये विकारे मिसळल्याने मळ काढण्याची प्रक्रिया कमी तापमानातसुद्धा घडून येते। मक्यातील स्टार्चवर बॅसिलस व स्ट्रेप्टोमायसिसपासून मिळवलेल्या विकारांची क्रिया घडून ग्लुकोज व फ्रुक्टोज सिरप म्हणजेच तयार सरबताचे माध्यम बनवतात। तयार सरबताचे जे माध्यम आहे ते माध्यम बनवतात।
चीज वनस्पतींचे अर्क वस्त्रोद्योग चामडे कागद अशा अनेक उद्योगात सूक्ष्म जैविक विकरणे वापरली जातात. चीज वनस्पतीचे अर्क वस्त्रोद्योग चामडे कागद अशा अनेक उद्योगात सूक्ष्म जैविक विकरणे वापरली जातात. आता व्यावसायिक उत्पादनात वापरण्यात येणारी सेंद्रिय आम्ले व त्यासाठी उपयुक्त सूक्ष्मजीव. व्यावसायिक उत्पादनात वापरण्यात येणारी सेंद्रिय आम्ले. आता स्रोत आहे ऊस किंवा बीट यांची मळी अमोनिया क्षार. सूक्ष्मजीव आहे ब्रेवी बॅक्टेरियम कोरिनो बॅक्टेरियम. स्रोत आहे ऊस किंवा बीट यांची मळी अमोनिया क्षार. सूक्ष्मजीव आहे ब्रेवी बॅक्टेरियम कोरिनो बॅक्टेरियम. सेंद्रिय आम्ल आहे यल ग्लुटामिक आम्ल. सेंद्रिय आम्ल कोणतं आहे आणि त्याचा उपयोग होतो मोनोसोडियम ग्लुटामेट म्हणजे अजिनोमोटो उत्पादनात. मोनोसोडियम ग्लुटामेट म्हणजे अजिनोमोटो उत्पादनामध्ये त्याचा उपयोग होतो. त्यानंतर ऊसाची मळी व क्षार. सूक्ष्मजीव आहे अस्परजिलस नायगर. अस्परजिलस नायगर. सेंद्रिय आम्ल आहे सायट्रिक आम्ल. सेंद्रिय आम्ल आहे सायट्रिक आम्ल. उपयोग पेये गोळ्या चॉकलेट उत्पादन. पेये गोळ्या आणि चॉकलेट उत्पादनामध्ये त्याचा उपयोग होत असतो. त्यानंतर ग्लुकोज व कॉर्न स्टिप लिकर. ग्लुकोज व कॉर्न स्टिप लिकर. सूक्ष्मजीव आहे अस्परजिलस नायगर. सूक्ष्मजीव अस्परजिलस. सेंद्रिय आहे सेंद्रिय आम्ल आहे ग्लुकोनिक आम्ल. सेंद्रिय आम्ल काय आहे. उपयोग कॅल्शियम व लोह कमतरता भरून काढणाऱ्या क्षारांचे उत्पादन. कॅल्शियम व लोह कमतरता भरून काढणाऱ्या क्षारांचे उत्पादन. मळी व कॉन्स्टिप लिकर. लॅक्टोबॅसिलस डेल ब्रुकी. लॅक्टोबॅसिलस डेल ब्रुकी हा काय आहे सूक्ष्मजीव. सेंद्रिय आम्ल आहे लॅक्टिक आम्ल. आणि उपयोग नायट्रोजनचा स्रोत जीवनसत्वाचे उत्पादन. त्यानंतर मळी व कॉन्स्टिप लिकर. ॲस्पेराजिलस पेरियस आणि ॲस्पेराजिलस इटॅकॉनियस. सेंद्रिय आम्ल इटॅकॉनिक आम्ल. उपयोग आहे कागद वस्त्र प्लास्टिक उद्योग डिंक उत्पादन. कागद वस्त्र प्लास्टिक उद्योग आणि डिंक उत्पादन. तर अशा प्रकारे हे व्यावसायिक उत्पादनात वापरण्यात येणारी सेंद्रिय आम्ले आहेत आणि त्यासाठी उपयुक्त सूक्ष्मजीव आहेत यांचा व्यावसायिक उत्पादनामध्ये वापर केला जातो. आता तुमच्या आवडीच्या आईस्क्रीम पुडिंग चॉकलेट्स मिल्कशेक चॉकलेट पेय इन्स्टंट सूप्स यांना दाटपणा आणणारा झॅन्थॅन डिंक हा काय असतो. तर झॅन्थॅन डिंक कशाला म्हणायचं. या सर्व पदार्थांना दाटपणा आणणारा आईस्क्रीम असतील पुडिंग असेल चॉकलेट्स असतील मिल्कशेक आहे चॉकलेट पेय आहेत इन्स्टंट सूप आहे यांना दाटपणा आणणारा झॅन्थॅन डिंक हा काय असतो. तर स्टार्च व मळीचे झॅन्थोमोनास प्रजातीकडून किण्वन घडून हा डिंक बनवतात. स्टार्च आणि मळी यांचं झॅन्थोमोनास प्रजातींकडून किण्वन घडून हा डिंक बनवतात. गरम व थंड पाण्यात विरघळणे उच्च घनता या वैशिष्ट्यामुळे त्याचे अनेक उपयोग आहेत. रंग खत तणनाशके वस्त्रांचे रंग टूथपेस्ट उच्च प्रतीचा कागद बनवण्यासाठी त्याचा वापर होतो. उच्च प्रतीचा कागद बनवण्यासाठी त्याचा वापर होतो. बघा कशाचा झॅन्थॅन डिंकचा.
जो जांत्यान डिंक असतो हा जांत्यान डिंक रंग खत तणनाशके वस्त्रांचे रंग टूथपेस्ट उच्च प्रतीचा कागद बनवण्यासाठी त्याचा उपयोग होतो। तो अशा प्रकारचा हा जांत्यान डिंक आहे आणि त्याचा उपयोग आहे। आता सूक्ष्मजीव सूक्ष्मजैविक क्रियेने मिळवलेले पदार्थ व त्यांचे कार्य। आता सूक्ष्मजैविक क्रियेने मिळवलेले पदार्थ आहेत सायट्रिक आम्ल, मॉलिक आम्ल, लॅक्टिक आम्ल। त्याचं कार्य आहे आम्लता देणे। सायट्रिक आम्ल, मॉलिक आम्ल, लॅक्टिक आम्ल त्याचं कार्य काय आहे आम्लता देणे। ग्लुटामिक आम्ल, लायसिन आणि ट्रिप्टोफॅन प्रथिन बांधणी करणे। ग्लुटामिक आम्ल, लायसिन आणि ट्रिप्टोफॅन प्रथिन बांधणी करणं त्याचं कार्य आहे। नायसिन, नॅटामायसिन त्याचं कार्य आहे सूक्ष्मजीव प्रतिबंध करणे। ॲस्कॉर्बिक आम्ल त्याला व्हिटॅमिन सी किंवा बी ट्वेल्व किंवा बी टू असं म्हटलं जातं। अँटीऑक्सिडंट व जीवनसत्वे, अँटीऑक्सिडंट व बीटा कॅरोटीन, लायकोपीन, झॅन्थिन व ल्युटिन्स याचा उपयोग खाद्य रंगामध्ये होतो। हे सूक्ष्मजीवांनी मिळवलेले पदार्थ आहेत। कोणते? बीटा कॅरोटीन, लायकोपीन, झॅन्थिन आणि ल्युटिन्स याचं कार्य काय आहे खाद्य रंग खाद्य रंगात। त्यानंतर पॉलीसॅकेराइड्स आणि ग्लायकोलिपिड्स याचं कार्य आहे इमल्सिफायर्स। हे इमल्सिफाईंग एजंट आहेत, इमल्सिफायर्स म्हटलं जात त्याला। पॉलीसॅकेराइड्स, ग्लायकोलिपिड्स, इमल्सिफायर्स त्याचं कार्य काय आहे। त्यानंतर व्हॅनिलिन, इथाईल ब्युटिरेट म्हणजे फळांचा स्वाद, पेपरमिंट स्वाद, विविध फुले व फळांचा सुगंध याचा इसेन्स म्हणजे खाण्यायोग्य सुगंधी द्रव्य याचा उपयोग कुठे होतो? इसेन्स खाण्यायोग्य सुगंधी द्रव्य त्याला इसेन्स असं म्हणतात। त्यानंतर झायलिटॉल आणि ॲस्पर्टेम यांचा कार्य आहे गोडी देणे। त्यांचा उष्मांक कमी असतो आणि म्हणून ते मधुमेह रोग्यांना उपयुक्त ठरतात। तर अशा प्रकारे सूक्ष्मजैविक क्रियेने मिळवलेले पदार्थ आणि त्यांचं कार्य त्या तक्त्यामध्ये दिलेलं होतं ते आपण पाहिलं। त्यानंतर प्रतिजैविके किंवा त्याला अँटीबायोटिक्स असं म्हणतात। त्या प्रतिजैविकांना इंग्रजीमध्ये अँटीबायोटिक्स असं म्हणतात। प्रतिजैविकांना इंग्रजीमध्ये विविध प्रकारच्या जीवाणू व कवकांपासून मिळवलेल्या प्रतिजैविकांमुळे मानव व इतर प्राण्यांचे अनेक रोग आटोक्यात आले आहेत। बघा, विविध जीवाणू आणि कवकांपासून मिळवलेल्या प्रतिजैविकांमुळे मानव व इतर प्राण्यांचे अनेक रोग आटोक्यात आणलेले आहेत। ते कशामुळे? प्रतिजैविकांमुळे। कशामुळे? आता ही प्रतिजैविके कोणकोणती आहेत? तर पेनिसिलिन, सिफॅलोस्पोरिन्स, मोनोबॅक्टम्स, बॅसिट्रॅसिन, एरिथ्रोमायसिन, जेंटामायसिन, निओमायसिन, स्ट्रेप्टोमायसिन, टेट्रासायक्लिन, व्हँकोमायसिन इत्यादी प्रतिजैविके विविध प्रजातींच्या ग्रॅम पॉझिटिव्ह व ग्रॅम निगेटिव्ह जीवाणूंविरुद्ध वापरली जातात। क्षयरोगाविरुद्ध रिफामायसिन प्रभावी ठरते। क्षयरोग जो टी बी असतो या टी बी या रोगाविरुद्ध रिफामायसिन नावाचं प्रतिजैविक उपयोगी ठरते। तर अशा प्रकारे ही प्रतिजैविक आहेत।